मराठा आरक्षण जागर मोहिम यांनी काढलेल्या भव्य चारचाकी वाहन रॅलीचं नुकतंच राहुरी शहरात आगमन झालं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उद्देशानं हिंगोली ते मुंबई मंत्रालय अशा धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आज मात्र सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात अत्यंत उपेक्षित राहिला आहे. आजपर्यंत राजकीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी 50 वर्षापासून मराठा समाजाचा राजकीय उपभोग घेऊन त्यांना आपापसात भांडणे लावण्याचं काम केलं आहे. तरी आता सर्वांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मराठा जागर परिषदेचे संस्थापक अथवा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संभाजी पाटील यांनी केलंय. ते राहुरी मराठा आरक्षण धडक महामोर आणि उपोषणाच्या रॅली दरम्यान बोलत होते. मराठा समाज हा 18 पगड जातींना सोबत घेऊन सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन आतापर्यंत सगळ्यांचं हित जोपासत आला. पण या समाजावर जे आता दारिद्र्य आहे आणि जो अन्याय चालू आहे तो भयानक आहे. याचा विचार करून गेली 20 ते 25 वर्षापासून, तसं पाहिलं तरी 1982 पासून हा आरक्षणाचा लढा चालू आहे. पण याबद्दल कोणीही विचार करत नाही. म्हणून कोणत्याही जातीवर कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी न करता गेली 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये तांडा असेल, फाटा असेल, गाव असेल, शहर असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भात जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने आत्ता ही 2 मेपासून हिंगोली जिल्ह्यातून ही रॅली चालू झालेली आहे. यामध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश आहे, 120 तालुके आहेत, 3,500 गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावामध्ये कॉर्नर बैठका, मोठ्या शहरात रॅली सभा असं करत करत 30 मेला आपण आझाद मैदान ते मुंबईच्या मंत्रालयावर धडक महामोर्चा नेणार आहोत. मराठा आरक्षणासाठी हिंगोली ते मंत्रालय अशा भव्य चारचाकी वाहन रॅली तसेच मंत्रालयावर धडक मोर्चा आणि उपोषणाचे आणि उपोषण मराठा आरक्षण जागर परिषदेच्या वतीनं करण्यात येणार असून या महामोर्चाचे नुकतेच राहुरीत आगमन झाले. यावेळी राहुरी तालुका छावा संघटनेचे राहुरी शहराध्यक्ष यांनी रॅलीचे स्वागत केले. त्याचबरोबर राहुरीच्या गाडगे महाराज आश्रम शाळेतून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. काल संभाजी महाराज जयंतीनिमित्त राहुरी शहरामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. मराठा आरक्षण या विषयावर गेले अनेक दिवसापासून सर्व मराठा संघटना झगडतायत, लढतायत. अनेक कार्यकर्त्यांवर, मराठा समाजाच्या युवकांवर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर केसेस करण्यात आलेल्या आहेत. तरी देखील सरकारने हा विषय गांभीर्याने न घेता मराठा समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं भिजतच ठुलेलं आहे. वेळोवेळी सर्व राजकीय पुढारी मराठा समाजाच्या युवकांचा वापर करून घेत आहेत. परंतु अखिल भारतीय छावा संघटना असेल, इतर बाकीच्याही मराठ्यांच्या संघटना आहेत, यांना एका छत्राखाली आणण्याचं काम प्राध्यापक संभाजी पाटील करत आहेत. 2 मेपासून हिंगोली येथनं मराठा आरक्षणाची रॅली त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही रॅली 30 मेला मुंबईमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी राहुरीतून जास्तीत जास्त संख्येने युवक जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी राहुरी शहरामध्ये 30 मेला जे काही युवक शिल्लक राहतील ते राहुरीमध्ये मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करतील. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. नवी पेठेतून मिरवणूक शुक्लेश्वर चौकातून पुन्हा राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासमोर आली. त्यानंतर राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासमोर प्राध्यापक संभाजी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते बोलताना म्हणाले, मराठा समाजातील तरुणांची पात्रता असून देखील त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासही मराठा समाजाचा व्हावा. सर्व जातींसोबत मराठ्यांना देखील आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात OBC प्रवर्गात मिळावे यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला असून जवळपास 35,000 गावांमधून हा महामोर्चा जाणार असून प्रत्येक गावांमध्ये जनजागृती करत हा महामोर्चा मंत्रालयावर जाणार आहे. 30 मे रोजी सरकारने याबाबत काही ठोस पावलं उचलली नाहीत तर त्याच ठिकाणी उपोषण देखील करण्यात येणार आहे. या उपोषणासोबत ज्या ज्या गावातून हा महामोर्चा जाणार आहे त्या त्या गावांमध्ये विविध आंदोलने हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील असेही पाटील यांनी नमूद केलं. या महाराष्ट्रामधील संपूर्ण जो 80% मराठा समाज आहे
तो त्या ठिकाणी दिसेल हे खात्रीपूर्वक सरकारनं विचार करावा, कारण याच महाराष्ट्रामध्ये याच मातीमध्ये सगळ्यांना पोसणारा हा शेतकरी जो आहे तो या आरक्षणामुळे शिक्षणाच्या बाबतीत वंचित राहत चाललेला आहे। क्वालिटी असून क्षमता असूनही नोकऱ्या प्राप्त होत नाहीत, आणि आज या घडीला या महाराष्ट्रात जी आत्महत्या होत आहेत त्यामध्ये 90% हा मराठा समाजाचा माणूस आहे, शेतकरी आहे। म्हणून सरकारनं यापुढे विचार करावा, आणि आमची जी मागणी आहे ती मागणी या महाराष्ट्रात राबणारा सगळा मराठा समाज हा कुणबी आहे, आणि तो कुणबी घोषित करावा, आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जो घटनेनं अधिकार दिलेला आहे त्यानुसार OBC मध्ये त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मिळेल ही आम्हाला खात्री आहे। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी सुनील बोंगळ, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, राहुरी।